बाबासाहेब आंबेडकर भारतीय समाज क्रांतीचे महानायक यांचा आज 65वा महापरिनिर्वाण दिवस आहे। त्यानिमित्ताने त्यांची एक आठवण आज प्रकर्षाने होते। बाबासाहेबांचं एक विधान होतं की मी कुठल्याही समाजाची प्रगती त्या समाजात स्त्रियांनी केलेल्या प्रगतीवरून मोजतो, आणि हे त्यांचं विधान त्यांच्या आयुष्यामध्ये कसं स्वतःच त्यांनी लागू केलेलं होतं याचं एक उदाहरण आपल्याला त्या काळाच्या त्यांच्या एकूण वर्तनावरून लक्षात येतं। मिलिंद महाविद्यालय जेव्हा स्थापन झालं तेव्हा मिलिंद महाविद्यालय शहरापासून खूप दूर होतं आणि गावातल्या काही मुलींचा महाविद्यालयामध्ये प्रवेश होता, परंतु काही दिवसानंतर मुलींची उपस्थितीची संख्या कमी कमी होत चाललेली बाबासाहेबांच्या लक्षात आली, कारण त्याचं महाविद्यालयाच्या एकूण कारभारावर फार बारकाईनं लक्ष होतं। त्यांनी माहिती काढायला सुरुवात केली की मुली गैरहजर का राहतात, आणि त्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की शहर आणि महाविद्यालय याच्यामध्ये एकतर खूप अंतर आहे आणि दुसरी गोष्ट अशी की मध्ये जंगल आहे आणि त्यामुळं मुलींना असुरक्षित वाटतंय, आणि म्हणून मुलींनी शाळेत येणं बंद केलं, कॉलेजला येणं बंद केलं किंवा गैरहजर राहतात। तेव्हा बाबासाहेबांनी विचार केला की या मुलींचं शिक्षण चालूच राहिलं पाहिजे, ते बंद होता कामा नये, म्हणून त्यांनी एक मोटार भाड्यानं लावली आणि ती मोटार दररोज सकाळी गावात जायची आणि गावातल्या सगळ्या मुलींना गोळा करून महाविद्यालयात घेऊन यायची, आणि नंतर महाविद्यालयाचे तास संपल्याच्या नंतर सगळ्या मुलींना परत वाहनात बसवून त्यांच्या त्यांच्या घरी सोडून परत यायची। ही सोय बाबासाहेबांनी खास मुलींच्या शिक्षणासाठी त्याकडे केलेली आहे। आता एक लक्षात घ्यायची गोष्ट अशी की तेव्हा ज्या मुलींनी महाविद्यालयात प्रवेश घेतलेले होते त्यात एकही दलित मुलगी नव्हती। या सगळ्या सवर्ण मुलींच्या शिक्षणासाठी बाबासाहेबांनी ही सोय केलेली आहे। सवर्ण दलित असा भेद त्यांनी त्या काळी अजिबात केलेला नाही। आणि याहून दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगण्यासारखी अशी आहे की त्याच काळी बाबासाहेबांचं निवासस्थान हे औरंगाबाद अशोक नावाचं ITDCचं हॉटेल असायचं, टुरिझम डेव्हलपमेंटचं, इंडियन टुरिझम डेव्हलपमेंट नावाची जी केंद्र सरकारची संस्था आहे त्या संस्थेचं हॉटेल होतं इथे एक, आणि त्या हॉटेलमध्ये बाबासाहेब मुक्कामी असायचे। परंतु त्यांच्या असं लक्षात आलं की इथं राहण्यामध्ये खूप पैसे खर्च होतात आणि ते आपल्याला परवडत नाही, आणि म्हणून त्यांनी मिलिंद महाविद्यालयाच्या पहिल्या मजल्यावरती टॉयलेट अटॅच असलेला एक हॉल बांधला आणि त्यांचं बस्तान त्यांनी अशोका हॉटेलमधून उचलून तिथे नेऊन ठेवलं, त्याला कॉन्फरन्स हॉल म्हणतात हल्ली, तर तिथे ते राहायचे आल्याच्या नंतर। हे कशासाठी केलं? कारण ते जाणून होते की आपल्याकडं हॉटेलमध्ये राहायला खर्च करणे एवढे पैसे नाहीत, प्रकृती बिघडलेली, हॉटेलमध्ये राहणं त्यांना गरजेचं होतं कारण सगळ्या सोयी सुविधा मिळत होत्या, परंतु ते सगळं नाकारून ते महाविद्यालयामध्ये राहायला आले। एकीकडं अशी परिस्थिती आहे की त्यांच्याकडं स्वतःवर खर्च करायसाठी पैसे नाहीत, परंतु दुसरीकडे दलित नसलेल्या मुलींचं शिक्षण सुरू राहावं याच्यासाठी त्यांनी वाहन लावलेलं आहे भाड्यानं त्यांना महाविद्यालयातून नेणं आणि आणणं करण्यासाठी। यावरून बाबासाहेबांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाचा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू आपल्या लक्षात येतो, तो असा की जातीच्या पलीकडं जाऊन समाजामध्ये जर बदल करायचा असेल तर तो स्त्रियांपासून सुरू होतो, हे जे त्यांचं विधान आहे हे नुसतं विधान त्यांनी ठेवलं नाही तर त्यावरती त्यांनी अतिशय सूक्ष्मपणे कृतीसुद्धा केलेली आहे, आणि हे त्यांच्या या कृतीतून आपल्याला जाणवतं।